तर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच काल सर्वप्रथम 45 उमेदवारांची घोषणा करून शिवसेनेने या निवडणुकीत बाजी मारली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना पक्षाच्या वतीने 3 अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले। यामध्ये रत्नागिरीमधून पालकमंत्री स्वतः उदय सामंत, त्यानंतर राजापूरमध्ये पालकमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत आणि दापोली विधानसभेचे आमदार योगेश दादा कदम यांची देखील वर्णी लागली आहे। सलग 5व्या विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी संधी मिळाल्याबद्दल पालकमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे आणि जिल्ह्यातील शिवसैनिकांचे आभार मानले। तसेच यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग पासून मंडणगड पर्यंत मोठ्या मताधिक्याने महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय। रायगड जिल्ह्यात देखील 7 जागांवरती महायुतीचे उमेदवार येणार असून ते देखील मोठ्या फरकाने निवडून येतील असा विश्वास देखील सामंत यांनी व्यक्त केलाय। सर्वप्रथम मी रत्नागिरीकरांच्या वतीनं माझ्या सगळ्या शिवसेनेच्या शिवसैनिकांच्या वतीनं माननीय शिवसेनेचे मुख्य नेता एकनाथ शिंदे साहेबांना धन्यवाद देतो। या रत्नागिरी मतदारसंघातनं 5व्यांदा विधानसभेची निवडणूक लढवण्याची संधी धनुष्यबाण या निशाणीवर त्यांनी मला दिलेली आहे। आणि दुसरं कशासाठी देखील धन्यवाद देतो की माझे मोठे बंधू किरण सामंत यांना राजापूर मतदारसंघातनं उमेदवारी मिळालेली आहे। विशेषतः सावंतवाडीपासून मंडणगडपर्यंत 2 जिल्ह्यांमध्ये जेवढ्या महायुतीच्या जागा आहेत त्या फार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील याची पूर्ण खात्री मला आहे, याच्यावर माझा विश्वास आहे। कारण माननीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील यांनी अतिशय सकारात्मक विकासाची कामं ही लोकांसाठी केलेली आहेत, महिला भगिनींसाठी केलेली आहेत। मी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज मी अश्वरून देऊ इच्छितो की तिथल्या देखील महायुतीच्या 7 जागा या फार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील।